पुस्तकाचं नाव आहे बँकर टू द पुअर. तर मोहम्मद युनूस जे जनक आहेत ग्रामीण बँकचे, तर त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यांचा ऑटोबायोग्राफी आहे आणि त्यामध्ये ते गुंफून त्यांनी कशी एक बँक उभी केली आणि जी एक म्हणजे अख्ख्या त्याच्या तोपर्यंत असलेल्या बँकिंग स्ट्रक्चरला पूर्ण तडा देऊन यशस्वीरित्या, ना की छोटासा काहीतरी एक कोपऱ्यामध्ये प्रोजेक्ट, बट यशस्वीरित्या देशभर आणि त्याचे रेप्लिकेशन्स जगभर कसं उभं केलं याचा त्यांनी एक लेखाजोखा मांडला आहे. तर मी पहिल्यांदा तुम्हाला मोहम्मद युनूस यांच्याबद्दल सांगतो. तर ते युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो आणि युनिव्हर्सिटी ऑफ वंडरबिल्टमध्ये अमेरिकेमध्ये त्यांनी PhD केली. हा हे काळ समजून घेणं गरजेचं आहे की त्यांनी 40s जन्म आहे, 50s 60s ते शिकतायत. पाकिस्तान वेगळा झाला, त्याच्या मेमरीज आहेत त्यांच्याकडे. जेव्हा ईस्टर्न पाकिस्तान होतात त्याच्या पण मेमरीज आहेत, थोडंफार ते मांडत गेलेत. आणि त्यानंतर 71 आपल्या सगळ्यांना माहिती आहे बांगलादेश वेगळा झाला. तर बांगलादेश म्हणजे राखेतून जसा पक्षी उडतो तशी एक आशा घेऊन 71 सगळे हे स्वतःसुद्धा अमेरिकेमध्ये होते, शिकवत होते तिथे ॲज अ प्रोफेसर, पुन्हा इकडे बांगलादेशमध्ये येऊन आता काहीतरी देशासाठी करायचं असं त्यांनी म्हणजे निर्धार केला आणि इकडे आले. आणि पहिले 2 अर्थात ते PhD होते त्या काळात रेअर अमेरिकेतून इकॉनॉमिक्समधली. सो ऑब्विसली त्यांचं जे प्लॅनिंग कमिशन होतं तो काळ सोशलिस्ट ह्याचा असल्यामुळे तिकडे पण प्लॅनिंग कमिशन होतं, तिथे त्यांना घेतलं आणि ते एक काही दिवस होते त्यामध्ये. दिवसभर बसून राहायचं, बाकी काही नव्हतं. सो त्यांनी म्हणजे तिळतिळ तुटत होता जीव की देशाला आत्ताच चान्स आहे आपल्याला काहीतरी करायचा. लाखो लोक उपाशी मरत आहेत आणि म्हणजे इकॉनॉमिक्स स्वतः बॅकग्राऊंड असताना मी काहीच करू शकत नाही आहे. पैसे नाही आहेत कुणाकडं, भुकेले आहेत, खायला नाही आहे. आणि आता बांगलादेशची भौगोलिक परिस्थिती आपल्याला माहिती आहे, गंगा ब्रह्मपुत्रा यांचा संगम. सो ती जी नदी आहे एवढा सुपीक प्रदेश आहे, मुबलक पाण्यापासून ते राईस आणि फिश जे त्यांचं प्रायमरी बंगाली लोकांचं. तर हे असताना सुद्धा एकदा पावसाळा गेला की विंटर, हा विंटरपासूनच ड्राय पिरियड सुरू आणि सगळीकडे हाडाची काळं झालेली लोकं बघायला मिळतात असं. मग त्यांनी ते चिडून पहिल्यांदा तर प्लॅनिंग कमिशन सोडलं आणि पुन्हा प्रोफेसर म्हणून जोब्रा जे गाव आहे तर चितगावमध्ये, तिथेच एक युनिव्हर्सिटी आहे चितगाव युनिव्हर्सिटी, तर तिथे ते इकॉनॉमिक्सचे हेड ऑफ डिपार्टमेंट झाले. तिथे शिकवत होते इकॉनॉमिक्समध्ये काय असतंय, मॅक्रो इकॉनॉमिक्स, डॉलर्स आणि म्हणजे ट्रिलियन बिलियन आणि हा गप्पा. सो ते रोज शिकवतायत विद्यार्थ्यांना, सांगतायत हे. आणि कॅम्पसच्या बाहेर पलीकडं भिंतीच्या गेल्यावर दिसतंय की एक वेळचं खायला नाही आहे लोकांना आणि कष्ट करत नाहीत असं नाही आहे. त्यांनी बघितलं की ते कष्ट करतायत, ह्यांना आपण ट्रेनिंग द्यायची गरज नाही आहे, कष्ट कष्ट नीट करा, तुमच्या आयुष्याचं भलं करा वगैरे हे शिकवायची गरज नाही आहे. त्यांना काय गरज आहे, त्यांना ना ट्रेनिंगची गरज आहे ना, फक्त एक छोटासा आधार हवा आहे तो म्हणजे क्रेडिटचा. आजच्या आपल्या मॉनिटरी वर्ल्डमध्ये क्रेडिटचं क्रेडिट पत लोन छोटंसं आणि किती मल्ला इतकं नाही, काही काही 100 रुपये 200 रुपये पासून लिटरली टू ब्रेक द सायकल. ही कोणती सायकल होती, तर ती सायकल होती जी आपल्याकडे पण बघतो आपण. आज शेतकऱ्यांचं 2 प्रचंड हलाखीचं चालू आहे, त्याच्यामध्ये मेजर रिझन आपण कर्जमाफी मागतोय, ते करायला पण पाहिजे. परंतु सावकारांकडून जे कर्ज मिळतं सेम प्रॉब्लेम तिकडे सुद्धा होता आणि आठवड्याला 10%. सो इमॅजिन आठवड्याला 10% ते किती होतं, आपण आपल्याकडे महिन्याला 10% वगैरे आपण ऐकलेलं आहे. सो इतकं हॉरिबल म्हणजे मनीची व्हॅल्यू 10% वर्षासाठी, 15% वर्षासाठी, पण ती आठवड्याला. आणि त्यामुळे ते एका ट्रॅपमध्ये अडकलेले आणि त्यांना एक फक्त म्हणतात ना ग्रॅव्हिटेशनल, तर त्यांना बाहेर जाण्यासाठी एक फक्त अशी काहीतरी एक विंडो हवी होती आणि जी विंडो त्यांना कशी मिळणार, तर मनीच्या जे मूल्य आहे त्या मूल्या आधारित त्यांना क्रेडिट मिळणं अपेक्षित आहे. एवढी साधी गोष्ट आहे, इतकं सिम्पल आहे, पण त्यांना कळलं की हे डॉलरमध्ये गप्पा मारतो मी पण मला ह्याच्यासाठी उत्तर नाही सापडत आहे. सो मेरी किस काम की PhD असं. तर त्यांनी विचार केला, शेवटी ते प्रोफेसर आहेत, ते सामाजिक कार्यकर्ते नाही आहेत, पहिल्यापासून ते नव्हते. सो पहिले हेजिटंट मी करू शकेल का पासून छोटंसं पहिले बाहेर गेले, चला मग सोबत जे विद्यार्थी होते त्यांचे त्यांच्यासोबत सर्वे केला गावाचा, ज्या छोट्या 4 तिथे कळून आलं त्या स्त्रिया आपण आत्ता टोपल्या ज्या उचलल्या त्यासारख्या गोष्टी बनवत होत्या. ठीक आहे,
आणि तसे छोटे छोटे वस्तू बनवून त्या विकत होत्या. पण ते मेअर सबसिस्टन्स बेसिसवर त्यांचं म्हणजे चालू होती गुजराण. कसं, ते जितकं बनवायचं तो सावकार प्रचंड इंटरेस्टनी कर्ज द्यायचा, सो ते फेडण्यासाठी ह्यांना मार्केट फ्री मार्केटमध्ये त्यांची वस्तू विकता येत नव्हती. सो ते त्यांना विकावी लागणार होती सावकाराकडेच, त्यामुळे त्यांना त्या ट्रॅपमधून बाहेर सुटता येत नव्हतं, प्रॉफिट जनरेशन होत नव्हतं, इन्कम बेस त्यांचा वाढत नव्हता, आणि मग हे त्यांना चित्र दिसलं. सो मग त्यांनी हळूहळू कसे आत जात गेले ते, आणि मग सिस्टीम ब्युरोक्रसी बँकिंग सिस्टीम कन्व्हेन्शनल तेव्हाची आणि आत्ताची पण तीच आहे, ह्या सगळ्यामध्ये त्यांना कसा मोठा मोठा संघर्ष वाढवत वाढवत जावं लागलं. लिटरली छोट्याशा बँकच्या ब्रांचच्या छोट्याशा मॅनेजरपासून ते डायरेक्ट सेंट्रल बँकचा हेड ते वर्ल्ड बँकचा हेड, ह्यांच्यापर्यंत कशी फाईट वाढत गेली. आणि मग सगळ्यांबद्दल एकदम सडेतोड भाषेमध्ये त्यांनी लिहिलं आहे. सो पहिल्यांदा सुरुवात त्यांनी हे छोट्याशा यांनी केली आहे, नंतर वर्ल्ड बँकबद्दल आणि IMF, तर ह्या दोघांबद्दल त्यांनी मांडणी केली की हे जगाला वाचवायला निघालेले लोक आहेत, परंतु त्यांची लोकेशन कुठे आहे, वॉशिंग्टन. सो ते त्यांना म्हणजे खटकतच होतं. आणि ह्यांचा देण्याचा प्रकार म्हणजे ग्रांट्स किंवा लोन्स, तर ग्रांट्सच मोस्टली, तर देण्याचा प्रकार कसा होता त्यांचा की आम्ही देऊ, आम्ही सांगू तिथं त्या देशांनी म्हणजे डेव्हलपिंग किंवा अंडर डेव्हलप देशांनी, इंडिया आपण आपले बघतो प्रोजेक्ट्स WBनी केलेत, IDBनी केलेत, असे काय काय, तर ते सांगतील तिथेच तो पैसा आपल्याला इन्व्हेस्ट करायचा. आणि मग त्यांचे इकॉनॉमिक्स येणार, त्यांचे मॅनेजर्स येणार, त्यांचे टेक्निशियन्स येणार, एव्हरीथिंग, आणि मेजर चंक ऑफ दिस फंड गोज इन टू पॉकेट्स फॉर देअर सॅलरीज. ओके, सो ह्यामध्ये त्यांना ते दिसलं की ह्याच्यामधून खरं तर काही भलं होतच नाही आहे. आणि आपण बघतो तर म्हणजे आपल्या पण ब्युरोक्रसीमध्ये WBA आणि IMFबद्दल खूप एक सहानुभूती असती, कारण की त्यांच्या आतमध्ये नेक्सस आहे. आणि ते पण त्यांनी मांडले म्हणजे त्यांच्या देशात सुद्धा की हे ब्युरोक्रसी मग त्यांना ओपनली ब्राइब्स वगैरे दिल्या जातात का, कारण की हा प्रोजेक्ट घ्या म्हणजे जास्ती पैसे घ्या, आणि मग ते पुन्हा अख्खा वेल्थचा ड्रेन कॉलोनियलिझम गेला, 50s 60s सगळा साम्राज्यवाद संपत गेला, परंतु हा जो आर्थिक साम्राज्यवाद होता तो चालू ठेवण्यासाठी WBank आपण वाचलेलं आहे कुठे ना कुठे, वर्ल्ड बँक ही नवीन एक अशी एक क्लुप्ती काढली त्यांनी की आता आमचं राज्य तर नाही बाबा ब्रिटनचं राज्य इकडे, पण ह्यांना वेल्थ ड्रेन करावं. तर त्याच्यासाठी त्यांनी ही एक कशी आयडिया आहे, मग ह्याच्याबद्दल मग त्यांनी थोडं टीकाकार एकदम सडेतोड भाषेत टीका केली आहे त्यांची. सो त्यानंतर त्यांनी कुणाकडूनच घेतलं नाही पैसे वगैरे, मग हळूहळू ग्रामीण बँक बनवली. ही कशी बनवली त्याची स्टोरी आहे. सो बँकिंग सेक्टर हे कोलॅटरलवर आधारित आहे. आपल्याकडं जितकं जास्ती तुझं आधीचे ॲसेट्स आहेत त्याच्यावरच तुम्हाला पुढचं लोन मिळणार आहे. पण हे जे लोक आहेत त्यांच्याकडे बेसिक ॲसेट पण नाही आहे, त्यांची बॉडी सोडल्याशिवाय त्यांना वेगळं ॲसेट नाही आहे, त्यांना तुम्ही कोलॅटरल काय मागणार. पण मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला सिक्युरिटी हवी आहे ना, याचा अर्थ असं नाही की हे समाजासाठी चला फुकट चॅरिटी करा असाही हा माणूस नव्हता. त्याला तेवढा बँकिंग सेन्स आणि मनीबद्दल खूप खोलात जाऊन अभ्यास केलेला माणूस असल्यामुळं पैसा परत यायला पाहिजे बँकेमध्ये, नाहीतर ती सस्टेन नाही राहणार, हा लॉंग टर्म हे नाही राहणार प्रोजेक्ट. त्यासाठी काय लागणार आहे, सर रिपेमेंट होणं गरजेचं आहे, कर्ज डुबले नाही, NPAs नाही व्हायला पाहिजेत. सो का नाही मग त्यासाठी काय, तर त्यांनी सांगितलं की हे मरणार आहेत जर का ह्यांनी हा पैसा नीट युटिलाइज नाही केला, तर हे लोक मरणार आहेत. सो ह्याच्यापेक्षा जास्ती काय मोठी सिक्युरिटी कोलॅटरल म्हणून असू शकते. सो आणि म्हणून मी बिंदास यांना देतो. आणि त्यांचा रेट आहे NPA निग्लिजिबल आहेत, जे की नॉर्मल बँक्सपेक्षा कमी आहेत. आणि जरी असले तरी मग त्यांनी रिस्ट्रक्चर करून लोन्स वगैरे दिले, ते बाकी सगळी स्टोरी. सो अख्खं बँकिंग स्ट्रक्चर कोलॅटरल आधारित आहे, जे की फ्लॉड आहे, कारण की आपण मल्ल्यापासून त्यांच्याकडे त्या काळात पण असे बिग बिझनेसमॅन होते की ज्यांना दिलं लोन आणि ते पळून गेले, मग तुम्हाला कोलॅटरलचा झाला तरी काय फायदा, नाही ना झाला. सो इट इज प्रूव्हन की दिस इज फ्लॉड आयडिया. सो मग त्यांनी या आधारित छोटे छोटे लोन म्हणजे त्यांचे ॲसेट त्यांनी मागं लिहिलं आहे, ते बघण्यासारखं आहे शेवटच्या अपेंडिक्समध्ये, बाकीच्या ॲसेट्समध्ये म्हणजे बॅलन्स शीट. सॉरी, आपण मोठ्या बँकचं SBIचं बघितलं, हाऊसिंग असेल, कार लोन असेल, स्टुडंट लोन असेल, असे मोठे मोठे असतील जे लॅक्स आणि लॅक्समध्ये असतात, त्यांचे लोन लिटरली राईस हस्किंग, फिशरीज, इतके साधे साधे. आणि त्यासाठी खूप पूर्वीच्या बँक्स काय आहेत, कमी लोकांना जास्ती रुपये द्या, ही काय आहे, जास्ती लोकांना कमी कमी रुपयांचं जास्ती लोकांपर्यंत पतव्यवस्था पुरवा आणि पोहोचवा. सो असं हे पूर्ण अपसाईड डाऊन स्ट्रक्चर बँकिंगचं त्यांनी बदललं. आता फिलॉसॉफीमध्ये
ते म्हणले मी सुरुवातीला मार्क्सिस्ट होतो लाईक एव्हरी बंगाली इज इन दोज डेज मार्क्सिस्ट, पण त्यांना नंतर ते कळलं सुद्धा. आणि जसं की आपण जाणतो की आज हा कॅपिटलिस्ट काळ आहे, ह्याच्यामध्ये मार्क्सिस्ट मार्क्सिझम हा बायंडलाज इरिलेव्हंट आहे आणि दिस इज फॅक्ट, हे त्यांना पण कळलं इरिलेव्हंट आहे. सो आपण मग त्यांनी पण पब्लिक सेक्टर पण नाही आणि प्रायव्हेटकडं पण त्यांचा अमेरिकन स्टाईल कॅपिटलिझम सुद्धा त्यांना अपेक्षित नाही आहे. सो मग त्यांना कोणता हवा आहे, त्यांना कॅपिटलिझम अपेक्षित आहे पण कुठला, की जो ह्युमन फेस असलेला, जसं अमर्त्य सेन म्हणतात ह्युमन फेस असलेला कॅपिटलिझम, किंवा रघुराम राजन म्हणतात की सेव्ह कॅपिटलिझम फ्रॉम कॅपिटलिस्ट. सो कारण की तेच खात आहेत तो कॅपिटलिझम. आणि जसं मार्क्स म्हणलाय की कॅपिटलिझम विल डिग इट्स ओन ग्रेव्ह, सो त्याच्यापासून त्यांना कॅपिटलिझम वाचवायचा. सो त्यांना अमेरिकेच्या इंडिव्हिज्युअलिझमवर विश्वास आहे. इंडिव्हिज्युअलिझम वी नो, स्वतःची एनर्जी, स्वतःचं भलं करण्याचं, सेल्फ सस्टेन आणि स्वतःमध्ये असलेली मूलभूत मानवी प्रेरणा की ज्याच्यातून होऊ शकतं, कुणी चॅरिटी करायची गरज नाही, ह्यावर पण त्यांचा विश्वास आहे. परंतु म्हणजे जसं आयन रँड असतील किंवा जो आपला लिबर्टेरियन क्रिटिकल लिबर्टेरियन थॉट आहे जो 90s नंतर आला, पूर्ण म्हणजे सरकार नको, जो गांधींच्या जवळ आहे पण विचाराने नाही, सो सरकार नको, काही नको काही नको, मार्केट विल डिसाइड एव्हरीथिंग, ह्याच्याजवळ जातात असं त्यांनी पण लिहिलं आहे. परंतु दुसरीकडे ते पब्लिक सेक्टरची पण थोडीफार हेल्प त्यांना हवी आहे, जी रूल ऑफ लॉ आणि स्ट्रक्चरल मेंटेनन्ससाठी लागणारी अशी. म्हणजे ह्याचा अर्थ काय तर तो थर्ड वे जो बऱ्याच जणांनी लिहिलेला आहे, कम्युनिटेरियन, मायकल सँडल्स पुस्तक मिळालं आहे तुम्हाला, त्यांनी जो कम्युनिटेरियन क्रिटिक मांडलं तो थर्ड वे, त्याचं सुद्धा त्याचा रिफ्लेक्शन आहे. थर्ड वे म्हणजे काय, कम्युनिटेरियन म्हणजे काय, ना प्रायव्हेट म्हणजे मनी बेस्ड मार्केट बेस्ड, ना पब्लिक म्हणजे सरकार ब्युरोक्रसी बेस्ड कमी प्लॅनिंग कमिशन सारखं जे आपण बात करत चाललो आहे गरजेचं आहे, पण आता काय तर थर्ड वे तो कोण आहे, सिव्हिल सोसायटी. सो वी द पीपल वी विल टेक आवर रिस्पॉन्सिबिलिटी इन आवर ओन हँड्स. शेवटची गोष्ट अशी की आपल्याला असं वाटतं की धंदा कोण करू शकतो, तेवढेच लोक बाबा, ते जे मारवाडी असतील किंवा ते जे अंबानी वगैरे असतील तेच करू शकतात, मराठी माणसाला धंदा जमत नाही असं आपण बोलतो. तर त्यांचं म्हणणं आहे की ही आयडिया जी उभी केली आहे ना, की दिस इज अ स्पेशल गिफ्ट, की हे काहीच जण करू शकतात धंदा, ही आयडिया मुळात फ्लॉड आहे. आणि ह्या आयडियामुळं ते पूर्ण इकॉनॉमिक्सच्या अख्ख्या स्ट्रीमवरच घाला घालतात, की मायक्रो, तुम्हाला माहिती असेल मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला बेसिक इकॉनॉमिक्स शिकवतात, तसं ते दोघांनाही तडा घालायचा विचार मांडतात, की मायक्रोमध्ये आपल्याला काय सांगितलंय, हा कन्झ्युमर म्हणून, इंडिव्हिज्युअलला कन्झ्युमर म्हणून इकॉनॉमिक्समध्ये सगळीकडे लिहिलं जातं. म्हणजे काय तर कॅपिटल आहे, टेक्नॉलॉजी आहे आणि इंडिव्हिज्युअल आहे. सो इंडिव्हिज्युअलनी ह्या दोघांचं ॲडिशन नंतर स्वतः ॲज अ कन्झ्युमर किंवा लेबर एवढंच ॲड होऊन एक प्रोड्यूस बनवायचं आणि ते खायचं. याच्या पलीकडे सेल्फ एम्प्लॉयमेंट, सेल्फ एंटरप्रेन्युअरशिप नाही करायची, पण त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येकजण सेल्फ एंटरप्रेन्युअर होऊ शकतो. आणि त्यासाठी त्यांनी पण तो मग कसा, सोशली ड्रिव्हन कॅपिटलिस्ट एंटरप्रेन्युअर. सो असा हा सगळी त्यांची मांडणी आहे. मला काही गोष्टी दोन चार खटकल्या म्हणण्यापेक्षा ते 96 लिहिलं आहे, सो काळ बदलला आहे, पण त्यांनी किती झालं तरी एक बिग इंडस्ट्री ज्या गरजेच्या असतात, इलेक्ट्रिसिटी सारख्या लार्जर ऑइल वगैरे, ह्याच्याबद्दल उत्तर नाही. त्यांनी स्वतःचे प्रयत्न पूर्ण आहेत, फिशरीज, सायबरनेट, फोन, टेलिनॉर वगैरे तुम्ही ऐकलं असेल तर हे ह्या सगळ्यात प्रयत्न त्यांनी केलेत बिग इंडस्ट्रीसाठी, परंतु तितकं क्रिटिकली त्यांनी त्यावर मला वाटलं नाही. आणि दुसरं म्हणजे अक्युम्युलेशन ऑफ वेल्थ, जे आता लेटेस्ट पण रिपोर्ट्स आले की प्रचंड देशात 9 जण आहेत ते की त्यांच्याकडं निम्मी हे, तर त्यासाठी त्यांनी तितकं उत्तर म्हणजे त्याच्या लिखाणात नाही आहे, पण 96 आहे, आता इनइक्वॅलिटी वाढली सो ते लिहिलं नाही आहे.